साताऱ्यातल्या कास पठाराप्रमाणे लोणावळ्यामधलं मिनी कास पठारही आता फुलांनी बहरून गेले. टायगर पॉईंटपासून अवघ्या काही अंतरावरच्या या मिनी कास पठारावर कारवीला आता बहर आलाय. कारवीसह विविध फुलांमुळे पर्यटकांची पावलं या पठाराकडे आता वळू लागली. दाट धुक्यामुळे वातावरण आणखीनच आल्हाददायक झाले. आम्ही नुकतेच साधारण 2 दिवसापूर्वीच 2-3 दिवसापूर्वीच कास पठारावर जाऊन आलो. तसंच इथे पण वाटलं, छान वाटलं इथे येऊन. आणि तीच फुले आहेत त्यातली, त्यातले काही वेगळे प्रकार अजून आहेत. तिकडे जास्त आहेत पण इकडे पण आहेत, तर जरा छान बहरले. इथेही जास्त लवेंडर आहे आणि इथेही मगाशी फुल असं धुकं होतं, अगदी दिसतच नव्हती माणसं पण फुलं, पण आता फुलं दिसायला लागली आहेत. तर लोणावळ्यातल्या या मिनी कास पठारावरून याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. हजेरी लावलेली आहे आणि त्यानंतर लोणावळ्यातील वातावरण जे आहे ते आल्हाददायक झालेलं आहे. लोणावळ्यामध्ये टायगर पॉइंटच्या जवळच असणाऱ्या या टेकडीवरती कारवी नावाची फुलं जी आहेत ती आल्याचं पाहायला मिळत आहे. 7 वर्षानंतर एकदाच ही फुलं जी आहेत ती लोणावळ्यात आपल्याला पाहायला मिळत असतात आणि यावर्षी या कारवीच्या फुलांचं मोठं बन जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि याच कारवीच्या फुलांमध्ये उभं राहून फोटो काढण्यासाठी, रील्स काढण्यासाठी अनेक तरुण तरुणी त्याचप्रमाणे पर्यटक जे आहेत ते लोणावळ्यामध्ये येत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. लोणावळ्यामध्ये सध्या आल्हाददायक वातावरण आहे. ही कारवीची फुलं तर आहेतच, त्यासोबतीनं पिवळी सोनकीची फुलं देखील मोठ्या प्रमाणात या टेकडीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं जशी वर्षाविहारासाठी लोणावळ्याकडे वळत असतात, त्याचप्रमाणे या कारवीच्या फुलांमध्ये उभं राहून फोटो काढण्यासाठी देखील पर्यटकांची पावलं आता लोणावळ्याकडे वळू लागलेली आहेत. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, लोणावळा.